मला एवढा विश्वास आहे रवीजी की येणाऱ्या काळामध्ये बाळासाहेबांची जे विचारधारा जे एकनाथ शिंदे साहेबांसोबत जे मुख्यमंत्रीजींसोबत आहे त्यांनाच धनुष्यबाण भेटील हा माझा विश्वास आणि माझे देवावरचा विश्वास आणि हनुमान चालीसावर एवढा स्ट्रॉंग त्यांच्यावर विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये जेही निर्णय होईल ते बाळासाहेबांना मानणारे जी विचारधारा ज्यांच्याजवळ आहे म्हणजे एकनाथ शिंदेजींना ते धनुष्यबाण या महाराष्ट्रामध्ये पुढची निवडणूकमध्ये त्यांना ते चिन्ह घेऊन ते आपले उमेदवार या मैदानात उतरवतील एवढा विश्वास मी माझ्या देवावर ठेवते. आणि काल आमचे देवेंद्र फडणवीसजी इथे होते, टेक्सटाईल मिल टेक्सटाईल पार्क शेतकऱ्यांसाठी किती महत्त्वाचा आहे ज्यांना याची माहिती आहे त्यांना हे महत्त्व आहे की टेक्सटाईल पार्क म्हणजे काय आहे आणि याच्यासाठी शेतकऱ्यांना किती मोठा लाभ आमच्या विदर्भाला फक्त अमरावती नाही पूर्ण विदर्भाला किती मोठा लाभ हिचा भेटल. दहीहंडी मध्ये आमचे सगळे लोक जेवढेही तिथे उपस्थित होते त्यांना माहीत आहे की टेक्सटाईल पार्क हा देशामधलं 7 असे पार्क आमचे आदरणीय पंतप्रधानजींनी घोषणा केली होती की एवढे मोठे टेक्सटाईल पार्क आपण या देशामध्ये 7 राज्यांना देणार आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र एक राज्य होता की जिथे टेक्सटाईल पार्क घोषणा झाली होती की महाराष्ट्राला एक टेक्सटाईल पार्क हे भेटणार आहे. त्याच्यानंतर जेव्हा 2.5 वर्ष आम्ही सगळ्यांनी संघर्ष केला आणि अशी एक सरकार होती जी फेसबुकच्या माध्यमातून राज्य चालवत होती असे उद्धवजी ठाकरे ज्यांना कोविडची सगळ्यात मोठी भीती होती जे घरातून मातोश्रीवरनं कधी बाहेर नाही निघाले असे मुख्यमंत्री जेव्हा आमचे 2.5 वर्ष या राज्यामध्ये राज्य केला आणि त्यावेळीस आम्हाला एवढी चलबिचल होती की माझे विदर्भामध्ये सगळ्यात जास्त कृषीचं आणि शेतकरी आणि कॉटन कपासचं सगळ्यात मोठं उत्पादन माझे विदर्भामध्ये होते आणि हे टेक्सटाईल पार्क माझे विदर्भाला भेटलंच पाहिजे.